मराठीमध्ये त्यांना नादान सईता आमणकर मला ती प्रचंड आवडते. आय थिंक शी हॅज ग्रेट स्टाईल. हा जो कॉरिडॉर दिसतोय तुला त्याच्या आतून इव्हेंट आहे आणि मी त्या कॉरिडॉरमध्ये जाता जाता आय ब्रोक माय हील आणि माझ्याकडे स्पेअर हील नव्हता तर माझी लिटरली रडारड झाली आणि आय वॉज लाईक आय नीड टू गो होम. कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळवलेला गेलं. लोकमत मोस्ट स्टायलिशच्या रेड कार्पेटवर तुझं खूप स्वागत आहे. तू खूप सुंदर दिसते. सर्वात पहिल्यांदा तुझ्या हटके लुकबद्दल आणि स्टाईलबद्दल सांगशील. सो माझी स्टायलिस्ट आहे नेहा चौधरी, द व्हेरी अमेझिंग आणि व्हेरी थॉटफुल आणि व्हेरी इंटेलिजंट आणि ऑफकोर्स माझी टीम. मला असं नेहमी वाटतं की इट्स द टीम दॅट मेक्स यू लुक गुड अँड इट्स नॉट यू. सो आज आमचा असा लुक असा होता की तिच्या डोक्यात होतं की वॉरियर प्रिन्सेस म्हणून जाऊयात. सो मी उगाचच त्याला असं म्हणते की गेम ऑफ थ्रोन्स इन्स्पायर्ड बिकॉज आय एम व्हेरी इन्स्पायर्ड बाय गेम ऑफ थ्रोन्स. मला ती सिरीज खूप आवडते. सो ऑनेस्टली हे माझं पहिलं वर्ष आहे लोकमत स्टायलिश अवॉर्ड्समध्ये आणि आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड. मोर सो कारण माझी आत्ताच जस्ट एक छोटीशी फॅन मॉमेंट झाली तिकडे. मी गुरु गोपालदास यांना बघितलं आणि मला असं झालं की ओ माय गॉड ते इथे आहेत. सो आज मला असं वाटतं हे खूप क्षण होतील बट लेट्स बी व्हेरी एक्साइटेड टू बी हियर. तुझ्यासाठी स्टाईल म्हणजे नेमकं काय? स्टाईल इज समथिंग विच यू कॅरी एफर्टलेसली आणि इट डझन हॅव टू बी अ गाऊन. इट कॅन बी टी शर्ट अँड अ डेनिम ऑर डिस्ट्रेस डेनिम आणि स्टील यू कुड जस्ट पुल इट ऑफ लाईक नोबडीज बिझनेस. यू जस्ट हॅव टू बी व्हेरी कॉन्फिडंट ऑन वॉट यू कॅरी असं मला नेहमी वाटतं. सो या स्टाईल फॉर मी इज दॅट. तू कोणाला लहानपणापासून किंवा कधी फॉलो केलंस फॅशन आयकॉन म्हणून? ऑनेस्टली मी एम नॉट व्हेरी मच इन टू फॅशन पण मला खूप अशा एक्सपेरिमेंटिव स्टाईल्स खूप आवडतात. सो दे आर मेनी बॉलिवूड सेलिब्रिटीज जे मला असं वाटतं खूप एक्सपेरिमेंट करतात विच इज लाईक आलिया भट आय करंटली रिलेट टू बिकॉज ती खूप एक्सपेरिमेंटेटिव्ह असते आणि येट खूप सटल असते. सो दिस इज थिन लाईन. आणि मराठीमध्ये त्यांना नादान सईता आमणकर मला ती प्रचंड आवडते. आय थिंक शी हॅज ग्रेट स्टाईल आणि शी इज लाईक द करेक्ट. मला असं वाटतं की ती करेक्ट आहे ज्या पद्धतीने ती कोणतीही साडी असू दे किंवा ती साध्या शॉर्ट जरी असली ती ज्या पद्धतीने कॅरी करते सगळ्यांसमोर आय थिंक दॅट इज ब्रिलियंट. आणि हे मी तिला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की जस्ट कॅन्ट टेल हर इनफ. मला एक खास करून तुला विचारायचं की तुम्ही इव्हेंट लावतात ॲक्ट्रेस सगळेजण कधी असं झालं की फॅशन डिझास्टर झालं किंवा माल फंक्शन वगैरे झालं असं कधी घडलं आहे? खूप वेळा झालं. येस मी एका इव्हेंटला झाले होते. इट वॉज अ प्रेस्टिजियस इव्हेंट अँड इट वॉज नॉट द बिग इव्हेंट द मेन इव्हेंट पण इट वॉज लाईक द प्रिव्हियस पार्टी. आणि मी जाता जाता की म्हणजे आता हा जो कॉरिडॉर दिसतोय तुला त्याच्या आतून इव्हेंट आहे आणि मी त्या कॉरिडॉरमध्ये जाता जाता आय ब्रोक माय हील आणि माझ्याकडे स्पेअर हील नव्हता तर माझी लिटरली रडारड झाली आणि आय वॉज लाईक आय नीड टू गो होम. मला खूप एम्बॅरेसमेंट झाली तसं मी ते कधीच विसरणार नाही जाय ते माझ्या खूप चांगलं लक्षात आहे. आपण एक छोटासा गेम खेळूया. हा टंग ट्विस्टरचा एक गेम खेळूया. स्लाईचे आहेत. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर हे मला किती वेळा म्हणायचं? न बघता बोललीस तर एकदाच बोलायचं आहे आणि जर बघून बोललीस तर मग तीन वेळा बोलावं लागेल. सी शेल्स ओके. शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर. ओके सॉरी हे ओ माय गॉड. कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल हे मलाच कळलेलं नाही आहे. ओके मी हे बघून बोलणार आहे. किती वेळा बोलायचं आहे? तीन वेळा. ओके. कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळवलेला गेलं. कळलेलं कळलं हे कळवलेल्या कळवलं. ओ गॉड दुसरं घेऊ मी. ठीक आहे सॉरी. हां आपण थोडी चिटिंग चालतो. बघ पहिला पेपर सोपा असेल कदाचित. जो जो को खोजो खोजो जो जो को जो 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 को ना हे एकदाच फास्टमध्ये तो खो जाय तो खो जाय जो 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 खो खोजो खोजो जो जो को जो 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 को ना खोजो तो खो जाय जो जो लास्ट वर्ड. ओके ओके. जो जो को खोजो खोजो जो जो को जो 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 कोना खोजो तो खो जाए जो जो. थँक गॉड. थँक यू सो मच. तू इथे आमच्यासोबत टाईम स्पेंड केलास रेड कार्पेटवर आली. यू आर मोस्ट वेलकम.